नमस्कार मंडळी, तर पावसाळ्यामध्ये बाहेर भरपूर प्रमाणात मक्याची कणसे विकायला असतात आणि त्यामध्ये खूप सारे प्रकार असतात, जसं की स्वीट कॉर्न मसाला, तसेच मसाला कणीस किंवा स्वीट कॉर्न पकोडा. तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि खास पदार्थ टाकून स्वीट कॉर्न पकोडा बनवणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला इथे मी दोन कणसं घेतलेले, तशी सोलून घ्यायची आपल्याला. तुमच्याजवळ साधी कणीस असेल तर ते घेतलं तरी चालेल. आणि आता आपल्याला असं चॉप करून घ्यायचं व्यवस्थित. मका अशी चाकूने कट करून घ्यायची आणि थोडीशी अशी मॅश करून घ्यायची. मका आपल्याला जास्त बारीकही करायची नाही किंवा अशी पूर्णही ठेवायची नाही. पूर्ण जर मका राहिली तर काय होतं, तेलामध्ये आपण भजी सोडत असताना मका फुटू शकते आणि अंगावर तेल उडू शकतं. तर दुसरं कणीसही मी या पद्धतीने असं कट करून छान असं मका मॅश करून घेतलेले या पद्धतीने. तर आता एका बॉलमध्ये आपण काढून घेऊयात. स्वीट कॉर्न खूप असं मऊसूत असतं, त्यामुळे आमचाच त्याला खूप असा ओलावा असतो, वरून पाणी टाकायची गरज पडत नाही. आणि आता सुरुवातीला आपल्याला 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे भजी छान अशी कुरकुरीत बनली जातात. आणि 4 ते 5 चमचे आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे किंवा मावेल तेवढ्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि आता थोडंसं इथे आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार टाकून घ्यायचं. तर मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण टाकून छान असं वाटून करून घेतलेलं होतं, ते टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे, त्यामुळे कलर खूप छान येतो. भजी आपली अशी तिखट बनली जात नाहीत, किंवा तुम्ही ते लाल फूड कलरही टाकू शकता. आणि जो खास पदार्थ आहे तर तो आहे आपला मॅगी मॅजिक मसाला. तर एक पुडी टाकून घेऊ आता आपण 1 चमचा होईल इतपत. तर त्यामुळे चव खूप छान येते आणि मुलंही खूप आवडीने खातात. आणि 1/4 चमचा मिरी पूड टाकून घ्यायची आणि 1/2 लिंबू पिळून घेऊयात. आणि आता छान असं जोर देऊन आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि असं मिक्स करत असताना मक्याला असं छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. या पद्धतीने चुरायचं आहे आपल्याला. आणि हे पहा, तयार आहे आपलं आता हे मिश्रण. आणि आता आपण कडीमध्ये तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं, तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आणि सुरुवातीला आपल्याला अशी भजी सोडून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि मक्याची भजी आपल्याला छोटी छोटी सोडून घ्यायची आहे, त्यामुळे आतपर्यंत खूप छान अशी तळली जातात व्यवस्थित. गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही किंवा कमी करायचा नाही. तर मीडियम गॅसवर आपल्याला भजी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. गॅस जर फुल ठेवला तर वरून अशी भजी लालभडक होतात आणि आतून कच्ची राहतात. आणि बारीक गॅसवर जर आपण तळली तर काय होतं, वरून अशी तेलकट बनली जातात आणि आतून कच्ची राहतात. तर मीडियम गॅसवर आपण भजी छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहेत, हे पहा. आणि याच पद्धतीने सर्व भजी आपण तळून घेऊयात. आणि बारीक बारीक सोडायची आहेत आपल्याला, अशी भजी मोठी सोडायची नाही आहेत. तर हे पहा, काढून घेऊयात आपण आता. आणि थंड करायचं थोडंसं. आणि वरून थोडासा तापलेलं ते चाट मसाला टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे चव खूप छान लागते. तर मिक्स करून घेऊयात आपण आता. आणि ही भजी तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात आणि गरम गरमच खायची. तर या पावसाळ्यामध्ये या पद्धतीने ही स्वीट कॉर्न भजी तुम्ही नक्की ट्राय करा. मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि एफ बीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत धन्यवाद.